राऊत राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती असणार असल्याचं समजतं आहे. देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडनं मिळतीय. सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपल्यानं आता ही नियुक्ती होतीये. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडनं मिळतीये. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपतोय, देबाशिष चक्रवर्ती आता पुढचे मुख्य सचिव असणार असल्याची माहिती मिळतीये, काय सांगता येईल त्याबद्दल? राज्याचे विद्यमान मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडनं अतिरिक्त 3 महिन्याचा कार्यकाळ जो आहे तो देखील वाढवून देण्यात आला होता. मात्र त्यांनी अतिरिक्त कार्यकाळ घेण्यास नापसंती दर्शवलेली आहे. त्यांनी त्यांचा जो कार्यकाळ आहे तो संपुष्टात आणून ते त्यांनी पुढे न जाण्याचं ठरवलेलं असल्यामुळे देबाशिष चक्रवर्ती यांना राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. आणि देबाशिष चक्रवर्ती हे मंत्रालयात त्यांचा पदभार देखील स्वीकारणार असल्याची माहिती मिळते आहे. देबाशिष चक्रवर्ती हे आता राज्याचे पुढे मुख्य सचिव म्हणून कार्यरत राहतील असं सांगण्यात आलं. बिलकुल उदय, आणि एकंदरीतच देबाशिष चक्रवर्ती यांची पार्श्वभूमी त्याबद्दल नेमकं सविस्तर काय सांगाल? उदय यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही. उदय, धन्यवाद, आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती राज्याचे पुढचे मुख्य सचिव म्हणून करण्यात आल्याचं समजतं.